good morning friends welcome back in sci academy i am mr Award sir before watching this video subscribe my youtube channel english for you 10th english 3.5 the alchemy of nature english workshop activity रिटन बाय रक्षा भराडिया तर आज आपण दहावी इंग्रजी अल्केमी ऑफ नेचर इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत क्वेश्चन नंबर वन इज हियर गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द वेब दॅट हायलाईट द व्हेरियस फीचर ऑफ फ्लावर ऑफ हिबिस्कस प्लॅन वन इज डन फॉर यू फीचर ऑफ फ्लावर्स या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत फ्लावर ब्लूम्स एवढी फोर्ट नाईट इट स्माईल विथ द सन अँड डान्सेस विथ द विन इन द evening, it स्टार्ट विल्टिंग द नेक्स्ट मॉर्निंग इट विदर्स completely. हे जे चार प्रकारचा जो दिलेला आहे वेब डायग्रॅम या वेब डायग्रॅममध्ये आपल्याला लिहिणं आवश्यक आहे क्वेश्चन नंबर टू द रायटर एक्सप्लेन द कॉन्ट्रास्ट फीचर ऑफ वॉटर अँड रॉक इन द टेक्स्ट राईट ऑल द फीचर ऑफ बोथ वॉटर अँड रॉक इन द गिवन टेबल पाणी आणि खडक यांची आपल्याला जी वैशिष्ट्य आहे ते खालील टेबलमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत या चार्टमध्ये वन साईडला वॉटर आणि सेकंडला रॉक म्हणजे वॉटरबद्दल आपल्याला चार फोर फीचर्स आणि रॉकबद्दल फोर फीचर लिहिणं अपेक्षित आहे वॉटरचे लेफ्ट साईडला पहा जेंटल लिक्विड मूव्हिंग नो फिक्स शेप आणि रॉकचे आहेत हार्ड सॉलिड स्टेशनरी आणि फिक्स शेप क्वेश्चन नंबर थ्री इम्पॉसिबल इट सेल्फ सेज आय एम पॉसिबल डू यू ॲग्री जस्टिफाय युअर आन्सर बाय सेटिंग सम एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स अँड सम दॅट यू हॅव एक्सपिरियन्स ऑर हर्ड फ्रॉम सम वन म्हणजे आपण या प्रश्नाशी सहमत आहात का यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचं पर्सनल रिस्पॉन्स जे वैयक्तिक मत आहे ते या ठिकाणी तुम्हाला म्हणजे इम्पॉसिबल कोणतीही गोष्ट अशक्य नाही आय एम पॉसिबल आणि तुम्हाला एक्झाम्पल मार्फत पटवून द्यायचं आहे आन्सर इट इज थ्रू दॅट द वर्ड पॉसिबल इज एम्बेंडेड इन द वर्ड इम्पॉसिबल इट सीम इम्पॉसिबल दॅट अ टायनी अँड कॅन मूव्ह अँड इन्सेक ट्वेंटी टाइम्स इट साईज बट विथ ऑर्गनाइज टीमवर्क

फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रेजेस समानार्थी शब्द आपल्याला द्यायचे आहेत नंबर ए स्ट्रॉंग फिलिंग ऑफ फिअर ऑर रिस्पेक्ट टू डायरेक्ट टेवली सी टू पियर थ्रू डी लार्ज अँड इम्प्रेसिवली ब्युटिफुल एजिली ब्रोकन ऑर डॅमेज आणि याचे जे सिननीम्स आहेत तुम्हाला ते दिसत असतील समोर आपण दिलेले आहेत एसाठी आहे ओ बीसाठी आहे कमांड सी साठी पीप डीसाठी आहे मॅजेस्टी आणि साठी डेलिकेट क्वेश्चन नंबर सिक्स इज हिअर मेक अ लिस्ट ऑफ ऑल द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड्स ओशियन वॉटर फिश पल सॉल्ट फिशर बीच ऑस्टर शँड सीप बोट्स इट्सेट्रा या पद्धतीने तुम्ही गटातील शब्द लिहू शकता क्वेश्चन नंबर सेवन

खालील जो टेबल आहे ते पॉझिटिवली असणार आहे डिफरंट थिंग्स इन नेचर निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींचा चार्ट तुम्हाला या ठिकाणी या टेबलमध्ये पूर्ण करायचं आहे तर वॉटरचं स्पेशल फीचर काय आहे टेक्स एनी सेप आकार घेणे आणि त्याचा व्हॅल्यू जे आहे फ्लेक्झिबिलिटी मॉबिलिटी रेनबो त्याच पद्धतीने कलरफुल रंग बदलणे स्प्रेडिंग जॉय अँड ब्युटी हे त्याचं व्हॅल्यू आपल्यासाठी असणार आहे नेक्स्ट आहे केटर पिलर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदलणे रूप बदलणे रूपांतरित होणे ट्रान्सफॉर्म टू समथिंग ब्युटिफुल नेक्स्ट आपण देऊ शकतो की स्पायडर कॉन्स्टंट एफर्ट्स कोळी कीटक नेवर गिवअप अशा कधी सोडत नाही ट्रीज हे जे नेचरमध्ये आहेत आपण प्रोव्हाइड फूड अँड सेल्टर आपल्याला अन्न आणि निवारा झाडे देतात बी युजफुल टू ऑदर्स इतरांना नेहमी त्याचा उपयोगच होतोय सण सूर्य हीट अँड लाईट सूर्यप्रकाश देण्याचं काम सणकडून आपल्याला होतं गिव्ह लाईफ अँड सबस्टॅन्सेस मून कूल लाईट मंद प्रकाश रिमो डार्कनेस नंबर एट ग्रास ग्रोज इन क्रिविसेस फाईंड अवे नंबर नाईन ऑस्टर टन सॅन टुपल मोत्यामध्ये रूपांतर करण्याची क्रिया क्रेड स्प्रेसियस मौल्यवान आहे किमती आहे टॉर टाईज व्हेरी स्लो स्लो बट स्टडी नेक्स्ट क्वेश्चन लँग्वेज स्टडी क्वेश्चन नंबर वन मॅच द पेअर्स ऑफ अँटॉनिम्स विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत वर्ड्स जेंटल इम्पॉसिबल कोलोसल शॉर्ट डिफिकल्ट डेलिकेट जेंटल हार्ड इम्पॉसिबल पॉसिबल कोलोसल स्मॉल शॉर्ट लाँग डिफिकल्ट एझी आणि डेलिकेटसाठी आहे स्ट्रॉंग साईडला त्याचा आन्सर दिलेलं आहे सेकंड क्वेश्चन कम्प्लीट द टेबल नाऊन वर्ब ॲडजेक्टिव्ह आणि ॲड Uh, काही शब्द दिलेले आहेत आणि ज्यांचे व्हर्ब ॲडव्हर होत नसतील त्याला क्रॉस त्यांनी ऑलरेडी चार्टमध्ये केलेलं आहे स्ट्रेंथ स्ट्रेंथन स्ट्रॉंग स्ट्रॉंगली पॅशन पॅशिनेट पॅशनेटली चेंज चेंज चेंजेबल ऑर्गनायझेशन ऑर्गनाइज ऑर्गनायझेशनल आणि ऑर्गनाइजली याप्रमाणे नाऊन व्हर्ब ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बवरील चार्टमध्ये पाहून आपण लिहू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गुड बाय